ॲडव्होकेट शिरीष सावंत यांच्या मुलाचा आहे फारसा. तर एक छोटं गिफ्ट घेतलं फोटोसाठी. आतमध्ये दोन गिफ्ट घेतले. तर त्याच्या सासरवडीला आहे वहिनींच्या इथे तेच चाललं आता. ते काका तिथून गेले म्हणून दादा तिकडून एवढा चालत चाललं असं ना. काय नवीन आल्यानंतर काय माहिती नाही पडत काय काय. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता चाललो पेनला, बेलवडे गावामध्ये जायचं आहे. तर आता इथून निघतोय आम्ही, मित्राच्या मुलाचा बारसा आहे तर त्यासाठी चाललोय. आता निघतोय मी आणि शिल्पा आहे. तर चला आता निघतो. आमची 8 वाजताची आहे ट्रेन खारवरून, 7:50 ऍक्च्युली 7:30 वाजलेत. तर चला आता पटपट निघतो, नाही तर ट्रेन सुटली तर मग परत जायला लागेल चेंज करत करत ट्रेन. तर चला तिकीट काढून झालंय. तर इथून पनवेलला झालंय आणि पनवेलवरून मग पेनला जायचंय. 7:51 ट्रेन आहे खारवरून. आता शिल्पा नेहमी चाललोय, सकाळची वेळ आहे आणि आता 7:45 झाली ट्रेन आल्या आता पनवेलची. आता पनवेलला पोहोचलो आम्ही. आता इथून चाललोय डेपोला, पनवेल डेपोला आणि तिथून मग बसने जायचं. नऊ वाजून 17 मिनिटं झाले येता येता. पेनला जाऊन थोडं सामान पण घ्यायचं आहे. डेपोला पोहोचलोय. आता इथून एसटीने जायचं आहे आपल्या लाल परीने पेनपर्यंत. बेलवडे गावामध्ये जायचं आहे. पहिल्यांदा चालू तिकडे. बघू आता एकदा पेनला पोहोचल्यानंतर एकदा शिटला परत एकदा फोन करायला लागतो. बशी लागल्यात इकडे, बघूया कोणता लागल्यात. आणि बघ पनवेल लागले त्याहून चाललो आता. बसायला तर जागा नाही भेटणार असं वाटतंय. बस बस भेटले बसायला. शिल्पा बसते पुढे. शिल्पा शिल्पा फोनवरती आहे.
आता पेन डेपोला आलो, आता इथून चाललोय, जरा नाश्ता बिस्टा करतो आणि त्यानंतर निघतो. सगळीकडे बस लागले तिकडे, इथून पहिला नाश्ता करून घेतो. समोसा घेतलाय, चटणी नका टाकू. आता करून झालाय, आता चहा पितो आणि निघतो जायला. ते चहावाला आहे पेशवाई अमृतुल्य. गुळाचा चहा पण या लोकांनी आता स्टार्ट केला वाटतं. नाही गुलाचा चहा, मग साखरेचा द्या. चहा वगैरे पिऊन निघालो आता, आता रिक्षा पकडून जायचं आहे. तर रिक्षा शांती इथे चाललो आहे. ऍडव्होकेट शिरीष सावंत त्यांच्या मुलाचा आहे बारसा. तर एक छोटंसं गिफ्ट घेतलं फोटोसाठी. आतमध्ये दोन गिफ्ट घेतले. तर त्याचे सासरवडील आहे वहिनींच्या इथे, तिथेच चाललो आता. रिक्षा त्यांच्या इकडे पोचतो आता. पहिल्यांदाच चाललो आहे तर काही समजत नाही इथे. त्या एक बघितले तर चार सीट झाले, पाच सीट घेतात टोटल. अजून एक सीट पाहिजे. बसले शिल्पा इकडा. ड्रायव्हर गेला एक सीट बघायला. नेटवर्क नाही तर अजून प्रॉब्लेम आहे ना, आता फोन करून लगेच विचारलं असता. चला दादा, थँक्यू. नाव काय तुमचं? भास्कर पाटील. भास्कर पाटील, मामाचं गाव आहे. बाबा पाटील. तुमचं मागचं गाव आहे ना? चला.
आता उतरलं इथे येलावडे गावामध्ये. इथून चाललंय पुढे, लावलंय डेकोरेशन केलंय तिथेच वाटतं. ऍडव्होकेट शिरीष सावंत यांच्या मुलाचा वारसा आहे. काय बोलतो बाबा? मस्त, धन्यवाद आल्याबद्दल. मी साहेब थँक्यू सो मच. मस्त केलं डेकोरेशन. चालू आहे का अजून? काय पाहिजे?